हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी शीतलगिरा हुजरे, जाखले उपासना केंद्र। मी बापूवर परिवारात 2013 पासून आले, त्यानंतर आलेला पहिलाचा अनुभव आहे मला। मी जेव्हा गोट्यामध्ये कुट्टी मशीनने कुट्टी करत होते, त्यावेळी अचानक लाईट गेली, त्यानंतर मला बटन बंद करायचे मी विसरूनच गेले आणि कुट्टीत जो अडकलेलं हे असतं ते मी चाक फिरवून काढत होते, त्यावेळी अचानक लाईट आली। त्यावेळी माझे हात त्या चाकातून कसे निघले हे माझे मलाच कळलं नाही, ते निश्चितच फक्त माझे बापूराय करू शकतात। अंबज्ञनाथ सली। मला आलेला दुसरा अनुभव आता परवाचाच आहे। माझ्या मिस्टरांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असं दोन डॉक्टरांनी सल्ला दिला, आम्ही त्याच्या तयारीतच होतो। अचानक माझे मिस्टर ऑपरेशनला नकार द्यायला लागले, पुढच्या वर्षी बघू असं बोलायला लागले। मी बापूंना खूप सांगत होते की त्यांना तयार करा तयार करा। नंतर एका बापू भक्तांनी मला सांगितलं की तुम्ही पंचमुख हनुमान म्हणायला कवच म्हणायला सुरुवात करा, नक्कीच तयार होते। मी पंचमुख हनुमान कवच म्हणायला सुरुवात केली, त्यानंतर ते दवाखान्यात गेले, आम्ही डॉक्टर बदलले। त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता लगेच ऑपरेशन करायची गरज नाही, तुम्ही 1 वर्षानंतर सुद्धा करू शकताय। हा बापूंनी दिलेला मला दुसरा अनुभव आहे। अंबज्ञनाथ सली।